आणि हा संतापच आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्राची सत्ता मिळवून देणार. इतिहास हा निष्ठावंतांचा लिहिला जातो, बेईमानांचा गद्दारांचा नाही. म्हणजे कारण तर आपण इतिहास सांगितला, पुराण सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज हे राजे झाले आणि त्यांनाही बेईमानांचा त्रास झाला का? छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आयुष्यात सर्वाधिक लढाया सगळ्यात जास्त लढाया, सर्वाधिक लढाया या स्वकीयांशीच लढाया. 221 लढाया शिवाजी महाराजांनी आपलेच नातेगोत स्वकीय त्यांच्याशी लढून त्यांनी स्वराज्य सुखी निर्माण मोगलांशी. छत्रपती शिवाजी महाराज मोगलांशी लढले, औरंगजेबाशी लढले, औरंगजेबाशी लढले, शाहिस्तेखानाशी लढले, चैतन्य शिवाजी महाराजांच्या बाबा बाबा चैतन्य तो घूम गेला चैतन्य घूम बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी. पण शिवसेनेच्या जन्मापासून शिवसेनेच्या जन्मापासून बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा अनेकदा स्वकीयांशी सामना करावा. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की माझ्या पाठीमध्ये एवढे खंजीर खुपसले, एवढे खंजीर खुपसले की आता खंजीर खुपसायला जागा राहिलेली नाही. या अशा संकटातून शिवसेना उभी राहिली, पुढे गेली. या चिल्लर लोकांची काय तुम्ही काळजी घ्या? काय श्रीखंड भात खाऊन आला हे मलाही आठवत. बाळासाहेबांचा तिसरा डोळा किती प्रखर होता आणि मला ते म्हणाले नंतर हे जे तुम्ही कोण आणले ह्या नेते भाजप मधून ते राहील असं मला वाटत नाही. पण हा चायनीज माल आहे म्हटलं, टिकाऊ नाही म्हणाले असं मला आठवत. अरे हा चायनीज माल तुम्ही कुठला आणला? नंतर मी मूर्ती डोळ्यासमोर आणायला लागलो कालपासून. अरे बरोबर चायनीज माल आहे. अरे आम्ही यांना काय दिलं ना, या पक्षांना काय दिलं ना? महानगरपालिकेची प्रत्येक पद, शहरातलं प्रत्येक पद भाजप झाल्या माणसाला. तुम्हाला मी गंमत सांगतो, आपल्या घरी मी लग्नाला आलो, दुसऱ्या दिवशी सकाळी हे महाशय मला गाडीपर्यंत सोडायला आले आणि संध्याकाळी गेले. आणि मला सांगतायत, साहेब काळजी करू नका, हा अजय बोरस्ते प्राण देईल पण पक्ष सोडणार. आता प्राण कुठे गुदमरला? ठीक आहे, बोलला
गडबुजर आपण तुडवण्याची भाषा केली या गद्दारांना. ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहे गद्दारांना तुडवा. खरं म्हणजे तुडवण्याच्या लायकीचे पण नाही हे समोर आले तरी पळवतात. समोर या हिंमत असेल हे तुडवायच्याही लायकीचे राहिले नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतो जातो. एक लाट उसळलेली आहे शिवसेना. पहा ना तुम्ही नाशिक मध्ये तुम्ही घराघरात जर जाऊन तुम्ही विचारलं लोकांना, लोक निवडणुकीची वाट निवडणूक येऊ द्या म्हणतात. मग पाहतो नेहमीपेक्षा जास्त गर्दी आहे. पडत मी आल्यावरच म्हणाल नेहमीपेक्षा जास्त गर्दी आहे. म्हणजे दोन गेले की 100 येतात, 50 गेले का 500 येतात. बरोबर आहे. बाळासाहेब सांगायचे शिवसेना ही अस्वल आहे. अरे 2-4 असे उपटले गेले, अस्वलाला कळतो का किती गेले ते. मुळात जिथे गेलं तिथे पदारी कोण आणि भालू कोण तेच माहित नाही कोण कोणाला नाचवतात. म्हणजे भालू मदारीला नाचवतो की मदारी भालूला नाचवतो हेच कळत नाही तिथे. म्हणजे मुख्यमंत्री कोण, फडणवीस आहे की शिंदे आहे. अजून लोकांच्या मनात प्रश्न आहे. म्हणजे इकडे दोन मुख्यमंत्री आहे आणि त्या दोन मुख्यमंत्र्यांना कंट्रोल करणारे 4 दिल्लीमध्ये बसले. महामदारी पत्रकार मगाशी विचारतात त्यांना फार चिंता असते पत्रकारांना आपली बोल. अरे अशी चिंता करू नका आणि शिवसेनेची चिंता कधीच करू नका. हा पक्ष 55-60 वर्ष असाच उभा आहे. आले किती गेले किती संपले भराला तरी शिवसेनेच्या नावाचा अजूनही धराला. गळती 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 भोक पडली. तुम्ही काल पण बघते कुठे भोक पडले, कुठे भोक पडले, खिंडार पडलं खिंडार पडलं काय असं खिंडार पडत काय. व्यवस्थित सगळी चिरेबंदी तटबंदी लाट आहे असं खिंडार बिंडार शिव जेव्हा पडली तेव्हा आमची कोणी उखडली नाही. तुम्ही काय अरे 40 गेले 140 निवडून जाण्याची ताकद या पक्षामध्ये. कोण 40 आणि परत निवडून देऊन दाखवा विधानसभेत. मतदान हे खोक्यावर चालत नाही. ती समोर बसलेली जनता आहे ना ती विकली जात नाही. ते तुमचं ईव्हीएम मशीन असेल किंवा अजून काही असेल. आणि महाराष्ट्रामध्ये यापुढे हे खोक्यांचं राजकारण कायमचं बंद होईल अशी तजवीज शिवसेना केल्याचं राहणार. मला त्याला काही प्रमाण पण सांगतो. काल भारतीय जनता पक्षा लोकांना गाडून त्याच्यावरती स्पष्ट केले, त्यांचाही पक्ष आपण वाढवला, आपल्या खांद्यावर घेऊन त्यांना आम्ही फिरवलं या महाराष्ट्रात. तुम्हाला कोण ओळखतो या महाराष्ट्रात, तुमची काय प्रतिष्ठा दिसत नाही ना. ह्यांचीच घ्या अजून खूप आहे. ज्यांना हे कळलं त्यांना राजकारण पुढलं कळलं. 2024 साली या महाराष्ट्रात परिवर्तन होणार आणि त्या परिवर्तनाची सूत्र उद्धव ठाकरे साहेबांचा असणार लक्षात. पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेचा मी पुन्हा या व्यासपीठावरून सांगतो आहे. मग अशी आपण एका कार्यक्रमाला गेलो क्रिकेटच्या, कुठलं जिम्पियर गंगापूर प्रीमियर लीग, त्या जीपीएलचा खरा अर्थ समजून घ्या म्हटलं काय. आम्ही पूर्वीच्या काळी बोलत होतो तुम्ही सांगेन
कोणाला लाख मारायची असेल जीपीएल उपर लाख लाख तो बैठने वाली पण ही ताकद आहे शिवसेनेची, समोर दिसते. त्याला जर कोणी खिंडार म्हणत असेल पत्रकारांनो, तर जरा डिक्शनरीतले अर्थ बदला. शिवसेना जिच्या तिथेच, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल आणि ठाणे सुद्धा. ठाण्यामध्ये आता निवडणूक होऊ द्या महानगरपालिके नाही, ठाणे महानगरपालिका हातात घेतल्याने भगवा फडकवला तर पहा. हे जे सायरन वाजते ना अँब्युलन्सची, त्याच्यातून त्यांना घेऊन जावं लागेल ना. अशा अनेक अँब्युलन्स, 40 अँब्युलन्स आणाव्या लागतील, धक्का बसवू शकणार. हे सगळे आमदार अपात्र ठरतील. कायदा सांगतो, हे राज्य कायद्याचं, हा देश कायद्याचा आहे. तुम्हाला न्यायमूर्तींना खोक्याला विकत घेता येणार नाही. अजून या देशामध्ये निस्पृह न्यायाधीश आहेत, अजून या देशामध्ये रामशास्त्री पाण्याचे न्यायमूर्ती आहेत, अजून हा देश कायदा आणि संविधानावर चालतो. तेव्हा फक्त आजचं मरण उद्यावर ढकललं जात आहे, पण जेव्हा प्रत्यक्ष निर्णय द्यायचा वेळ येईल तेव्हा न्यायालयाचा हातोडा या गद्दारांच्या डोक्यात पडल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला जेलमध्ये टाकतात, आमच्यासाठी परत जेलचे दरवाजे उघडणार आहेत. उघडा उघडा दरवाजा उघडा, तुमच्या ढुन्नावर लाज करून तुम्हाला आज ढकलतो नाही. बघा पहा, तुम्ही दीपक केसरकर नावाचा मंत्री म्हणतो आम्ही आणा परत, अरे तुझ्या बापाचं न्यायालय आहे का? देशात कायदा आहे ना, याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू. तुम्ही स्वतः तुरुंगात जायची तयारी करताय, तुमच्या डोक्यात तुरुंग आहे. तुम्हाला माहिती आहे सरकार जेव्हा जाईल तेव्हा तुमच्या सगळ्या फायली समोर येणार. 2019 साली ती चूक केली आपण संयमानं राहण्याची, ती परत नाही करणार. नाना घोलो बरोबर बोललेले आहेत, त्यातलं एक येणार. वा, आम्ही जो महाराष्ट्र पिंजूर काढतो आहे तो कोणासाठी? आम्ही जे लढतो आहे ते कोणाच्या विरुद्ध लढतो आणि कोणासाठी लढतो आहोत? हे बेमान जर परत येणार असतील तर शिवसेनेला अर्थ राहणार आणि आम्ही त्यांना घेणारही नाही. हा उद्धव ठाकरे साहेबांचा शब्द आहे. आम्ही परत बेमानांच्या मांडीला मांडी लावून बसणार. निष्ठावंतांची शिवसेना आज राहिली आहे आणि या निष्ठावंतांच्या शिवसेनेला पुढे जायचं. एक प्रसंग मी नेहमी सांगतो, जुना प्रसंग आहे. बाळासाहेब ठाकरे कोणत्या संकटातून गेलेले आहेत पक्ष चालवताना? आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींचा प्रचंड दबाव होता बाळासाहेब ठाकरेंवर, शिवसेना बरखास्त करा, शिवसेना बरखास्त करा आणि काँग्रेस पक्षात विलीन करा, नाही तुम्हाला तुरुंगात. बाळासाहेब ठाकरे एका ठिकाणी बसले होते एका डेंटिस्टकडे आणि त्यांना दिल्लीतून तो मसुदा सही करण्यासाठी, शिवसेना काँग्रेस पक्षामध्ये विलीन करण्यासाठी. बाळासाहेबांनी फक्त तो पाहिला आणि ज्याने आणला त्याच्या तोंडावर फेकून गेले. दात काढला होता, रक्त होतं, त्या बेसिनमध्ये थुकलेत आणि म्हटलं जाऊन सांगा दिली. ज्या दिवशी शिवसेना बरखास्त करण्यावर तुम्ही सह्या कराल त्या दिवशी तुमची अंत्ययात्रा निघाल्याचं राहणार. हा बाळासाहेब ठाकरे, हा बाय ठाकरे शिवसेना विकायला बसलेला, ही आमची शिवसेना आहे. असंख्य संकट आपण जनता पक्षाच्या स्थापनेनंतर आमच्यातल्या काही लोकांना वाटलं की शिवसेनेचं कार्य संपलं, आता यापुढे काँग्रेस नाही, दुसरा कोणताही पक्ष नाही, फक्त जनता पक्ष राहील. तेव्हा ते बाळासाहेब ठाकरेला भेटण्यासाठी गेले प्रमुख लोक आणि त्यांना सांगायला लागले की बाळासाहेब आता शिवसेनेचं कार्य काही उरलं असं वाटत नाही.
आपल्यातले अनेक लोक जनता पक्षात सामील झाले. या मुलांना जनता पक्ष माहीत नसेल, त्या काळात निर्माण झाला होता एक, त्यांनी इंदिरा गांधीचा पराभव केला होता. मग बाळासाहेब पुढे काय काय कर, नाही आपण सुद्धा त्या पक्षामध्ये विलीन. आता आपल्याकडे कोण राहिले? हे तुमच्या आसपास चार पाच चाकूसुरेवाले राहिले, तुमच्याकडले चार पाच चाकूसुरेवाले राहिले. बाळासाहेब म्हटले ज्यांना जायचंय त्यांनी उठून जा. हे जे चार चाकूसुरेवाले आहेत त्यांना घेऊन माझा पक्ष पुढे नाही आणि दिल्लीच्या सत्ता करा आणि काय आमचा पक्ष विलीन केला. आणि त्या चार चाकूसुरेवाल्यांची ठिकाण केली, त्या चार चाकूसुरेवाल्यांच्या ताकदीवर हा पक्ष या पक्षाचा होतं वृक्ष झाला दिल्लीपर्यंत. तुम्ही काय सांगताय शिवसेनेला खिंडारा पडली? या आगीच्या ठिणगीतून वणवा पेटवणार ही शिवसेना. त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं काहीतरी योजना आणली, अग्निवीर अग्निवीर अग्निवीर. अरे खरे अग्निवीर या पक्षामध्ये ठिणग्या आहेत, या ठिणग्या बाळासाहेबांनी पेटवलेल्या ठिणग्या आहेत. आणि या ठिणग्यावर कधीच राग साचत नाही लक्षात. ज्यांच्यावर राग साचली ती राग उडाली, धुळा निघून गेला, ठिणग्या परत धमक्या. उद्धव ठाकरे साहेबांना आपण गेल्या 5-6 महिन्यापासून अनेकदा भेटलो, आपल्याला माहीत असत किती संकट तो माणूस झेलतो, किती संघर्ष करतो. आजारपणात पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला. उद्धव ठाकरे इस्पितळात एका अत्यंत वाईट परिस्थितीतून जात होते, त्यांना शुद्ध नव्हते, त्यांच्यावरती अत्यंत अवघड शस्त्रक्रिया झाली, त्यांचा हात हलत नाहीये, त्यांना बोलता येत नाहीये. अशा वेळेला हे 40 लोक आणि त्यांचा नेता त्या परिस्थितीमध्ये पक्ष फोडत होते, गद्दारी करत होते, बेमानी करत होते, त्यांच्या पाठीसाठी दुखत होते. यासारखं अमानुष आणि राक्षसी कृत्य या महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेलं नाही लक्षात घ्या. याचा सूड घेण्याची ही वेळ आहे. आणि तो सूड जर आपण घेतला नाही तर आपण शिवसेनेचं नाव सांगायला लायक. उद्धव ठाकरे काय सांगताय? तुम्ही होतात पण सगळे आला होता की मी 1966 मानसिकतेमध्ये आहे, जेव्हा शिवसेना स्थापन झाली आणि आपण नव्यानं उभे राहिलो. मी म्हणतो की या वणवा पेटल्या, 1966 नंतर जो वणवा पेटला तो वणवा परत एकदा मला पेटताना दिसला. तेव्हा आम्ही या आधीशी खेळू नका. कोणाला जायचं असेल त्यांनी आनंदानं जावं, आम्ही बँड बाजारी आपण बँड बाजार कुठे जायचंय, कुठे पोहोचवायचंय, कुठे जायचंय, इकडे की तिकडे, या गटारात की त्या गटारात, हा या डबक्यात की त्या डबक्यात. अरे शिवसेना महासागर आहे, पवित्र आहे, अनेक नद्या या महासागराला मिळालेल्या आहेत. तुम्ही काय सांगता आमच्याशी? असं म्हणतात आग आणि पाण्याशी खेळू नये, आग पाणी आणि शिवसेनेशी खेळू नये. आम्ही आग सुद्धा आहोत, आम्ही पाणी सुद्धा आहोत, आमच्याशी खेळू नये. आम्ही इतिहास घडवणारे लोक आहोत, इतिहास चिवडणारे लोक नाही. म्हणजे क्रांती केली आम्ही, म्हणे क्रांती आहे कसली क्रांती. गद्दारीला कोणी क्रांती म्हणत असेल तर इतिहास प्रजेचा आवाज. आम्ही क्रांती केली. अरे बेमान आहात तुम्ही. अरे आम्ही देतो 185, आमचा आकडा 185 आहे कमीत कमी. हे सगळे घरी जाते. त्यानंतर काय पंडित आम्ही कुठे जाणार आहोत, पण कोणत्याही परिस्थितीत नाशिक महानगरपालिकेवर फक्त शिवसेनेचा दरवाजा.
आणि जे विरोधी पक्ष नेते इथून निघून गेले ते विरोधी पक्ष नेते पदाच्याही लायकीचे राहणार नाही. संकट काळामध्ये शिवसैनिक उसळून बाहेर पडतो. संकट काळामध्ये ही आग अग्नीच्या ज्वाला अधिक जास्त उंचीने भडकतात आणि संकट काळामध्ये आमची मनगट अधिक जास्त फुटतात. सकाळी मला प्रश्न विचारला, आता हे दगड मारणारे लोक सोडून गेले तुम्हाला, तुला आमचं अख्खा आयुष्य दगड मारण्यात गेलं, माझ्यासारखे दगडफेक कोणी केली नसेल. उगाच नाही मी जेलमध्ये गेलो, तिका पहिली गेले काय माझी. मला विचारता सकाळी प्रश्न पत्रकाराने, हे 50 लोक गेलो, कोण 50? ते आंदोलन करत आंदोलक होते, ते दगड मारायचे. मी लोक कुठे दगड मारायचे सांगा, आता पाठवतो. अरे सोडा, शिवसेना जशी आहे तशी आहे, शिवसेनेचा आत्मा तसाच आहे, तो तसाच राहील. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची सुटी आणि बाळासाहेब ठाकरेंची राहील. बाळासाहेब ठाकरेंना असं कोणाला चोरता येत नाही. मला महाराष्ट्र माफ करणार नाही. हे मंदिरातले चोर आहेत. मंदिरात जसे मूर्ती चोर असतात तसे चप्पल चोर सुद्धा असतात. ते चप्पल चोर मंदिरात सगळ्यात जास्त चोरा चपलांच्या होतात, मला माहीत असेल. हे चप्पल चोर आहे. आमच्या देवाला हात लावण्याची यांच्यामध्ये हिंमत नाही. आणि जर कोणी हिंमत दाखवत असेल तर त्यांना नडण्याची, भिडण्याची, तोडण्याची, झोडण्याची, तुडवण्याची सर्व ताकद त्या नाशिककरांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले. जय हिंद, जय महाराष्ट्र.